नूतन खासदार प्रणिती शिंदे यांच्या एका वादग्रस्त विधानासंदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत भाजपचे जिल्हा अध्यक्ष आणि आमदार सचिन कल्याण शेट्टी. दादा, लोकसभेआधी सोलापूरमध्ये देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पिलावळीला दंगल घडवायची होती असा गंभीर आरोप जो आहे तो प्रणिती शिंदेंनी केलेला आहे. कसं पाहता या आरोपाकडे, काय या तथ्य आहे? देवेंद्र फडणवीस साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते, 5 वर्ष गृहमंत्री राहिले, आत्ता 2.5 वर्ष गृहमंत्री राहिले, सोलापूरमध्ये अख्ख्या सोलापूर जिल्ह्यात सोलापूर शहरात एक साधा एका काडीचाही कधी आवाज नाही झाला. दंगली जेव्हा घडले सोलापूरमध्ये, जेव्हा जेव्हा सोलापूरमध्ये कायदा सुव्यवस्था बिघडलं, त्यावेळी काँग्रेसचं राज्य होतं, त्या दंगलीमध्ये कोणाचा हात होता, कोणाचे पिलावळं होते, ह्याची सगळी माहिती सोलापूरच्या जनतेला माहिती आहे. प्रणिती शिंदे ह्या विकासाच्या मुद्द्यावर निवडणुका लढवतात आणि निवडून आल्यानंतर सोलापूरकरांसाठी जे जे शब्द वचन आपण दिलेले आहेत ह्याची पूर्तता करायची सोडून नाही त्या विषयावर त्या बोलत आहेत. देवेंद्र फडणवीसांना दंगली घडवायचे आहेत वगैरे वगैरे वगैरे. देवेंद्र फडणवीसांना सर्टिफिकेट द्यायची किंवा देवेंद्र फडणवीसांसाठी या प्रणिती शिंदेंकडून सर्टिफिकेट घ्यायची आम्हाला आवश्यकता नाही. ज्यांच्या काळामध्ये या सोलापूर शहरात दंगली घडल्या अशाने आमच्या नेत्यांवर बोलू नये. आमचे नेते कसे आहेत, आमच्या नेत्याची कार्यपद्धती कशी आहे ही संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. त्यामुळं प्रणिती शिंदे कुठेतरी राज्यात देशात काँग्रेसची सत्ता येईल, आपल्याला त्या सत्तेमध्ये काहीतरी वाटा मिळेल, राज्यात त्यांना मिळाला नाही केंद्रात मिळेल ह्या अपेक्षेने एक स्वप्न बाळगून होते आणि त्यांचंही स्वप्न तो भंग झाला आणि ते फ्रस्ट्रेट होऊन एक वैफल्यग्रस्त अवस्थेमध्ये अशा गोष्टी करायला लागल्यात. विकासासाठी आम्ही काय करू शकतो ह्याचा त्यांना विसर पडला आहे आणि जनतेला कुठंतरी कन्फ्यूज करण्यासाठी, माइंड डायव्हर्ट करण्यासाठी असे बेताल वक्तव्य करत आहेत. त्यांचा असा देखील दावा आहे की बरं झालं की बाबा उद्धव ठाकरेंनी मला राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये घेतलं नाही किंवा मी तसा प्रयत्न केला नाही कारण मला ही संधी मिळाली नसते असं त्यांचं म्हणणं. आता कोल्ह्याला द्राक्ष आंबट झाले ना, आता असं थोडंच आहे बरं झाले उद्धव ठाकरेंनी मला मंत्रिमंडळात नाही गेलं, त्यावेळी म्हणायचं होतं ना. आत्ता तुम्ही खासदार झाल्यावर पूर्वीच्या गोष्टी म्हणता, कोल्ह्याला द्राक्ष आंबट झाले, बाकी काय. दादा, भाजप आणि दहशतवादी यांच्यामध्ये काही फरक नाही असा देखील एक पार्टीवर थेट आरोप त्यांनी केलेला आहे, कसं पाहताय निवडणुकांनंतर हे आरोप होत आहेत? भारतीय जनता पार्टीचा मी कार्यकर्ता आहे. राष्ट्रप्रथम ही संकल्पना आम्ही नजरेपुढं ठेवून आम्ही काम करत असतो. राष्ट्रहिताला बाधा येईल असं कधीही कुठलंही काम भारतीय जनता पार्टीचे नेते पदाधिकारी कार्यकर्त्यांकडून कधीच होत नसतो. आणि वारंवार प्रणिती शिंदे आज भाजपच्या कार्यकर्त्यांची अतिरेकाशी तुलना केली, यापूर्वी पुलवामाचा हल्ला भाजपने घडवला म्हणला, कुठंतरी अतिरेक्यांच्याबद्दल सहानुभूती दाखवायचं काम प्रणिती करतात आणि या अतिरेक्यांबद्दल सहानुभूती वारंवार प्रणिती शिंदे का दाखवतात याचा विचार कुठंतरी आपल्याला करावा लागेल. कॅमेरामॅन विनोद उमनाभातकरसह सागर सुरवसे, TVN मराठी, सोलापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.